स्टोरी मध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला स्वीट डिश दाखवणार आहे, ती म्हणजे बीटरूट ची बर्फी। बीटरूट खूप गुणकारी आहे। बीटरूट मध्ये फायबर आहे, विटामिन प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे, तसेच आयनचं प्रमाण देखील जास्त प्रमाणात आहे। आयनमुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होतं, रक्तवाढीसाठी देखील खूप फायदा होतो। लहान मुले जो आपल्या घरात बीट खायला तयार नसतात, तेव्हा त्यांना तुम्ही अशा प्रकारे स्वीट डिश बनवून देऊ शकता। अगदी आनंदाने खातील, सर्वांच्याच आवडीची ही डिश आहे। त्यामुळे आता ह्या डिशकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते अगोदर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। चला आता रेसिपी दाखवते। बीटची बर्फी तयार करण्यासाठी मी इथे अर्धा किलो बीट वापरले आहे। अगोदर स्वच्छ धुवून घेतले, सालं काढले आणि मग किसून घेतले आहे। तो इतका किस बनलेला आहे। येथे मी 150 ग्रॅम साखर वापरणार आहे। हे जे प्रमाण आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे अगदी परफेक्ट आहे अर्धा किलो बीटसाठी। अर्धी वाटी मी मिल्क पावडर वापरणार आहे। आपण 10 रुपयाचे जे मिल्क पावडरचं पॅकेट असतं तेही वापरू शकता पूर्णपणे। 100 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट, 2 वेलची पूड, 2 मोठे चमचे मी साजूक तूप वापरणार आहे आणि वरतून डेकोरेशन साठी हे ड्रायफ्रुट्स बदाम आणि काजू घेतलेले आहे। कढई मी आता गॅसवर ठेवून घेते आहे। गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे। 2 मोठे चमचे भरून मी तूप घालून घेते। या तुपावर मी हा बीट घालून घेते। मी हा बीट जरा परतून घेते छान। शक्यतो येणं जाड गोडाची कढई आपल्याला वापरायची आहे आणि मोकळेपणाने परतता येईल एवढी ती मोठी हवी। बीट 3 ते 4 मिनिट मी परतवून घेतलेलं आहे। आता त्याच्यावर झाकण ठेवते, थोडं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। कव्हर करून घेतलंय, मधून मी हलवणार आहे परत। आपण आता बघूया, छान वाफ पडली आहे बीटला। अजून थोडं 2 मिनिट मी ठेवत आहे। मगाशी दूध सांगायचं राहून गेलं होतं। 1/2 लिटर मी इथे फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे, तसेच 1 प्लेटला तुपाचा हात लावून छान स्प्रेड करून घेतलेलं आहे। झाकण काढून घेतले आहे। आता पुन्हा एकदा बघते, छान वाफ आली आहे। आता साखर घालते, डेसिकेटेड कोकोनट घालून घेते आणि हे दूध घालून घेते। एकत्र करते चांगलं। दूध मी मुद्दामच घालत आहे,
काही वेळा आपल्याकडे खवा अवेलेबल असतो नसतो, हे दूध आटून बरोबर त्याचा खवा तयार होतो आणि आपोआपच खवा मिळतो। आता हे जरा एकत्र करून परत मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। झाकण ठेवून घेते, 5 मिनिट शिजू देते, नंतर परत झाकण काढून बघू। आता झाकण काढून बघूया आपण। रंग किती सुंदर दिसतोय बघा, हा छान शिजला आहे हा पीठचा किस। आता झाकण ठेवणार नाही मी, पण आता हे जे दूध आणि साखरेचं पाणी सुटलेलं आहे ते आटेपर्यंत आपण छान परतवून घ्यायचं आहे। अजून भरपूर आटवायचं आहे, सुरुवात झाली आता आटायला। आता हे मी हलवून घेतलेलं आहे। आता जेव्हा ह्या स्टेज पर्यंत आपण पोहोचतो, हा तयार होतो बीटचा हलवा। आपण गाजराचा हलवा करतो त्याचप्रमाणे आता याला मी अजून हे बघा, आता मोस्टली यातलं पाणी दूध आटत आलेलं आहे, हे संपूर्ण आटेल। त्यानंतर मी अजून ते बराच वेळ परतणार आहे। या गोळ्याला साधारण असं जडपणा येईपर्यंत, तो बरोबर हाताला जाणवतो आपल्याला, तिथपर्यंत तो परतवणार आहे, म्हणजे त्याच्या वड्या म्हणजेच बर्फी तयार होईल। या बर्फीमध्ये आपल्याला कुठलाही फूड कलर घालायची गरजच नाही, कारण बीटला त्याचा नॅचरल कलर आहे आणि गोडवा सुद्धा आहे, त्यामुळे साखर देखील प्रमाणातच घातलेली आहे। आता याच्यात मी मिल्क पावडर घालून घेते। वेलची पूड पण आताच घालून घेते। दूध आणि मिल्क पावडर यामुळे त्याला खव्याची चव येते, अतिशय सुंदर लागतो हा, ही वडी, ही बर्फी। हे जे ड्रायफ्रुट्स आहे यातले आता थोडे मी घालून घेते याच्यामध्ये, नंतर बाकीचे वरतून डेकोरेशन साठी ठेवत आहे। बर्फी खाताना सुद्धा अशी दाताशी छान ही तुकडे येतील ना, मस्त लागतील एकदम। आता जरा दाटसर व्हायला लागलेलं आहे हे मिश्रण, कुठल्याही प्रकारचा त्याला कडकपणा नको यायला। आता हाताला अक्षरशः असं जड लागायला लागलेलं आहे मिश्रण। हा जो स्पून आहे याला आता खूप म्हणजे हेवी वाटतंय परतवताना। आता असंच मी हे 2 मिनिट अजून परतवून घेणार आहे। वाव मस्त झालं एकदम, आता फारच जड झालेला आहे तो गोळा। आता हे मिश्रण आपल्याला ड्राय नाही करायचं आहे, ड्राय झाल्यावर त्याच्या वड्या थापल्या जाणार नाही। आता हे तयार झालेलं आहे, आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते, गॅस बंद करते, प्लेटमध्ये मी काढून घेते। प्लेटला तूप लावून घेतलं आहे, त्यामुळे ही बर्फी प्लेटला चिकटून बसणार नाही, ती बरोबर प्लेट पासून सुटून येईल। आता हे आधी एकसारखं मी करून घेते। ही बर्फी जरा जाडसरच ठेवायची आहे आपल्याला। वाव खूप सुरेख दिसते आहे ही बर्फी। मी इथे एका बाउलला तूप लावून घेतलेलं आहे, आता त्या मी छान थापून घेते एकसारखं। आता बाउलला तूप लावल्यामुळे ते चिकटणार नाही बाउलला। गरम असतानाच आपल्याला बर्फी कट करून घ्यायची आहे।
साइज आपण आपल्या आवडीप्रमाणे छोटी मोठी करू शकता। मी डायमंड शेप मध्ये कट करून घेते। अशा प्रकारे या बर्फीची मी डायमंड शेप करून घेतलेले आहे, डायमंड शेप मध्ये कट केले आहेत। आता त्याला मी डेकोरेशन करते। ही बर्फी थंड झाल्यावर उचलली जाईल, आता नाही लगेच उचलायची। आपली ही बीटची बर्फी तयार आहे। आता थोडं थंड झाल्यावर मी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते। कशी वाटली तुम्हाला ही माझी बीटरूटच्या बर्फीची रेसिपी? ही अगदी कमीत कमी इंग्रेडिएंट्स मध्ये तयार होते, तसेच फटाफट होते, तुम्ही अगदी इजीली बनवू शकाल। जर तुम्ही संगीताज किचन स्टोरीला सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा, तसेच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय, धन्यवाद।